नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या। तर सुरुवातीची एक राजकीय महत्वाची बातमी आहे। मुंबई भाजप कोअर कमिटीची आज पुन्हा एक बैठक बोलावण्यात आली आहे। मुंबईतल्या लोकसभेच्या 3 जागांचा तिढा अद्याप कायम आहे आणि आजच्या या बैठकीमध्ये या जागेंसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे। रंगशारदा सभागृहात दुपारी 1 वाजता मुंबईत भाजपची ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। आशिष शेलार यांनी ही तातडीनं बैठक बोलावलेली आहे। भाजपचे मुंबईतले सर्व आमदार खासदार या बैठकीला उपस्थित राहतील। दरम्यान विनायक डावरुंगमाझे सहकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत अधिक माहिती देण्यासाठी। विनायक, सुमित, दिल्ली असेल किंवा मुंबई असेल, बैठकांचं सत्र जे आहे ते भाजपचं आपल्याला पाहायला मिळते। मुंबई कोर कमिटीची बैठक जी आहे ती आज तातडीची बोलवण्यात आलेली आहे। मुंबई अध्यक्ष आशिष शेलार तातडीची बैठक रंगशारदा सभागृहात बोलवली आहे। मुंबईतले सगळे आमदार आणि विद्यमान जे खासदार आहेत हे या बैठकीला उपस्थित असणार आहेत। मुंबईतले 3 जागांचा तिढा जो आहे तो अजून कायम असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तिथे नवनवीन चेहऱ्यांची चर्चा जी आहे ते सुद्धा होताना पाहायला मिळते आणि त्यातच ही बैठक जी आहे ती महत्वपूर्ण मानली जाते। मिशन 6 मुंबईतले 6 जागा ज्या आहेत ते भाजपला जिंकून आणायचे आहेत आणि त्यासाठी हे वारंवार बैठकीचं सत्र जे आहे सुरू असलं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी विनायक।